भाजपा नेता आशीष देशमुख ने फिर एक बार विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार पर प्रहार किया है। उन्होंने कहा कि पहले वडेट्टीवार शिवसेना में, फिर नाराज होकर वे कांग्रेस में चले गए। नारायण राणे और अशोक चौहान के बाद विजय वडेट्टीवार भी भाजपा प्रवेश कर सकते हैं, क्योंकि उन्हें विधानसभा चुनाव में हार का डर लग रहा है। अरे बगा, विजय वडेट्टीवार हे पहले शिवसेनेत होते, त्याच्यानंतर नारायण राणे सोबत काँग्रेस मध्ये आले, नारायण राणेंना सोडून ते अशोक चव्हाणांसोबत गेले, म्हणून त्यांच्या कुलांट्या उड्या या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत। आता जेव्हा नारायणरावजी राणे आणि अशोकरावजी चव्हाण भाजपामध्ये आहेत, आम्हाला खात्री आहे की विजय भाऊ देखील भाजपच्या रस्त्यात आहे। पण कालचं त्यांचं जे मागच्या संबंधात वक्तव्य होतं, ते खिसियानी बिल्ली खंबा नोचे अशाच पद्धतीचं होतं। त्यांच्या स्वतःच्या विधानसभेमध्ये ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवार हे पराजय वडेट्टीवार होणार आहेत, त्याची भीती त्यांना आहे। त्यांच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमच्या धानोरकर वहिनी ह्या त्यांच्यापेक्षा जास्ती प्रतिभावंत आहे, म्हणून विजय वडेट्टीवार हे पराजय वडेट्टीवार होणार का, हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे। आणि काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामध्ये त्यांच्याबद्दल असलेली साशंकता आणि त्यामुळे हायकमांड यांना बिलकुलच थारा देत नाही आहे। नानाभाऊ सारख्या नेतृत्वात त्यांना काम करावं लागत आहे, म्हणून तिथे देखील विजय भाऊ वडेट्टीवार हे पराजय भाऊ वडेट्टीवाराच्या भूमिकेत आहेत। ह्यासाठी खिसियानी बिल्ली खंबा नोचे या प्रकारचं वक्तव्य त्यांनी काल माझ्याबद्दल केलं आहे।